नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी कुलकर्णी क्लासेसच्या पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामीण विकास म्हणजे काय आणि त्यामधले चार महत्त्वाचे भाग बघत होतो, ज्यामध्ये येत होतं शेती, शिक्षण, सेवा आणि ग्रामीण उद्योग. या चार क्षेत्रांमध्ये आपण कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे किंवा या चार क्षेत्रांचा विकास म्हणजे देशाचा विकास किंवा ग्रामीण भागाचा विकास म्हणजे काय हे सगळं पाहणार आहोत. आता मूळ पहिला जो मुद्दा आहे, आपण जे म्हटलं होतं 5000 वर्षापासून ज्याला अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे, असं कृषी क्षेत्राचा, शेती क्षेत्राचा विचार सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण विकासाचा पाया जो आहे तो शेती क्षेत्रावर अवलंबून आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देशाची अर्थव्यवस्था हीच कृषी क्षेत्राशी संबंधित, थेट कृषी क्षेत्राशी किंवा इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या ही शेती क्षेत्राशी संबंधित आहे हे आपल्याला नक्की माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाचा पाया हा शेती क्षेत्रावर, कृषी क्षेत्रावर आधारित अवलंबून असा आहे. यामध्ये काय केलं पाहिजे, आपण शेती क्षेत्र जर काही आपल्याला विकसित करायचं असेल तर त्यामध्ये यांत्रिकीकरण आणणं महत्त्वाचं आहे. उच्च उत्पादन करणारी, चांगलं, मजबूत, खूप जास्त उत्पादन देणारी बियाणं आपल्याला आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पतपुरवठा, शेतकऱ्यांना पैशाची गरज लागत असते, अनेक वेळा अनेक संकटं येत असतात, त्याच्या काही आवश्यकता असतात, त्यासाठी पत किंवा क्रेडिट किंवा पैशाचा काही कर्जाचा पुरवठा होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तयार झालेला जो माल आहे त्या मालाची वाहतूक करणं, चांगल्या ठिकाणी पोहोचवणं, चांगले पैसे मिळतील अशा बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करणं आणि त्यासाठी वाहतुकीची व्यवस्था असणं, मग ती बाय रोड असेल किंवा ट्रेन, लोहमार्ग असेल किंवा रस्त्यावरनं असेल, विमानाने असेल, कुठल्याही पद्धतीने असेल, चांगल्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था त्याला मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे की विपणन ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच मार्केटिंग, विक्री व्यवस्थापन जे आहे ते होणं गरजेचं आहे. अन्यथा ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी केलेल्या आहेत, कर्ज दिलं, चांगली बियाणं वापरली, यांत्रिकीकरण केलं, मात्र जर त्याला मार्केट मिळत नसेल, बाजारपेठच त्याला सापडत नसेल तर त्याच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळणार नाही आणि त्याचा विकास होणार नाही, अर्थकारण मोठ्या प्रमाणात फिरणार नाही आहे. तेव्हा हे चार महत्त्वाचे, विपणन करणं, मार्केटिंग करणं, उत्तम बाजारपेठा पुरवणं हे अतिशय महत्त्वाचं असा विषय आहे. तेव्हा शेती क्षेत्रामध्ये जेव्हा आपण विकास करायचा ठरवतो त्यामध्ये आपल्याला या चार पाच महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, यांत्रिकीकरण, उच्च उत्पादनाचं बी बियाणं, खतं हे सुद्धा त्यामध्ये येतात, चांगल्या प्रकारची खतं देणं, बियाणं चांगलं देणं किंवा रोग जे पडतात त्यावर औषध फवारणी करणं, ही सगळी महत्त्वाची उच्च उत्पादनाच्या संबंधित बियाणं असेल, खत असेल, औषध असेल हे देणं, त्याचबरोबर पतपुरवठा करणं, वाहतुकीची व्यवस्था चांगली करणं किंवा मार्केटिंगसाठी चांगल्या पद्धतीच्या सोयी तयार करणं, गोडाऊन्स बांधणं, कोल्ड स्टोरेज बांधणं, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कृषी क्षेत्राशी संबंधित या भागांमध्ये, या विशिष्ट सेक्टरमध्ये पैसे गुंतवणूक करणं आणि त्याची सोय सुविधा उपलब्ध करून देणं शेतकऱ्यांना आवश्यक असतं. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाठ आहे, हे प्रकरण आहे, ते संपूर्ण तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पी कुलकर्णी क्लासेसच्या पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पी एज्युकुल हे चॅनल जे आहे ते लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे किंवा शेअर करायचं आहे, आपल्या मित्रांना सांगायचं की या चॅनलवर हा सगळा पाठ आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, भेटत राहूया पी एज्युकुलच्या या यूट्यूब चॅनलवर छोट्या छोट्या व्हिडिओजमधनं. पुढच्या व्हिडिओसाठी, म्हणजेच शिक्षण या व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.